इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही ना काही मदत केली, मात्र महाराष्ट्र राज्याने एका पैशाची देखील मदत केली नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। इचलकरंजी शहरात सर्व पक्ष कृती समितीच्या वतीने वीज बिल माफीसाठी वीज तज्ञ प्रताप होगाडे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, सागर चाळके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेट्टी बोलत होते। ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही। राज्याचे ऊर्जा मंत्री प्रत्येक वेळी आपली विधाने बदलतात, त्यामागे कोणत्या पक्षाचे राजकारण आहे, कोणत्या नेत्याचे त्याला बळ आहे हे जाहीर होणे गरजेचे आहे। लॉकडाऊन लादून राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला 3 महिन्याहून अधिक काळ घरात कोंडून घातलं गेलं। पोलिसांची दंडुकशाही राज्य सरकारने वापरली, हे अत्यंत चुकीचे आहे। त्यामुळे घरात बसलेल्या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून वीज बिल माफी केलीच पाहिजे। बिल भरा अन्यथा कनेक्शन तोडू ही भाषा आम्हाला चालत नाही, आणि तसा प्रयत्न झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही। या प्रश्नी सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे। या प्रसंगी आमदार प्रकाश आवाडे यांनी, सरकार वीज बिल माफ करणार नाही असे म्हणत असेल तर आम्ही वीज बिल माफ करून घेतल्याशिवाय सोडणार नाही, त्यासाठी संघटितपणे रस्त्यावरच्या लढाईत तीव्रता वाढवूया, कोणीही वीज बिल भरायचे नाही अशी भूमिका घेतली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी असलेली ही चळवळ राजकारण विरहित करून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले। प्रताप होगाडे यांनी वीज बिलाबाबतची माहिती विशद करत वीज बिल माफ होणे गरजेचे असल्याचे सांगितले। कृती समितीचे निमंत्रक सदा मलाबादे बजरंग लोणारी यांनी आपल्या मनोगतात लॉकडाऊन काळातील 100% वीज बिल माफी झालीच पाहिजे अशी मागणी केली। त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी प्रकाश दत्तवाडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, रवी रजपुते, अनिल मादनाईक, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, जयकुमार कोले, बजरंग लोणारी, शिवाजी साळुंके, संजय केंगार आदींचा समावेश होता। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असून प्रत्येक व्यक्ती जगली पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे। अशा वेळी आंदोलन करण्यापेक्षा कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत। आंदोलनासाठी एकत्र जमून गर्दी करून त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। राजकारणावेळी राजकारण जरूर करूया, परंतु आता कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहावे असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले। राज्य सरकार संवेदनशील असून आचारसंहिता संपताच वीज बिल माफी संदर्भात सर्वांनाच गोड बातमी मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। इचलकरंजीत वीज बिल माफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार माने यांनी पत्रकार परिषदेत आपली व राज्य शासनाची भूमिका मांडली। ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून पुन्हा लॉकडाऊन कोणालाही परवडणारे नाही, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे। राज्य सरकार संवेदनशील असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत। कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसली। शासनानेही गोरगरीब जनता, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना जाहीर केल्या। राज्य सरकार निर्णय घेण्यास विलंब होत असला तरी ते जनतेच्याच हिताचा निर्णय घेणार आहेत। आंदोलनासाठी एकत्र येऊन गर्दी केल्याने त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारला केंद्राकडून 38,000 कोटी रुपयांचा परतावा अद्याप मिळालेला नाही। ती रक्कम मिळाल्यास अन्य योजनांसाठी वापरता येईल, परंतु या संदर्भात विरोधक काहीच बोलत नाहीत। त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी मदन कारंडे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, रवींद्र माने, रवी लोहार, भाऊसो आवळे, महेश बोहरा, महेश ठोके उपस्थित होते। मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य न्याय हक्कासाठी वेगवेगळे लढण्याऐवजी सर्वांनी एकजुटीने, ताकदीने हक्क मिळवण्यासाठी कार्यरत झालो आहोत। खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकत्र आलो आहोत। कर्म मराठा, धर्म मराठा हे ब्रीदवाक्य घेऊन मराठा जोडो अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती
इचलकरंजी सकल मराठा समाजाचे प्रवक्ते पुंडलिक भाऊ जाधव व शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी दिली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वच मराठा संघटनांना एकत्र करून इचलकरंजी सकल मराठा समाजाची बांधणी केली आहे. त्याची कार्यकारिणी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. सकल मराठा समाज इचलकरंजी शहर अध्यक्षपदी पैलवान अमृत भोसले, कार्याध्यक्षपदी मोहन मालवणकर, तर उपाध्यक्षपदी अमरजीत जाधव, अरविंद माने, खजिनदारपदी भारत बोंगार्डे, सचिवपदी शशिकांत मोहिते, सहसचिवपदी वैभव खोंद्रे यांची आणि सदस्यपदी रणजित जाधव, किसन शिंदे, राजवर्धन नाईक, नितीन कोकणे, नितीन पाटील, मनोज साळुंके, शहाजी भोसले, संतोष सावंत, प्रमोद खुडे, विठ्ठल एसाटे, प्रमोद जाधव, नागेश पाटील, गणेश जाधव, उदय निंबाळकर, किशोर निंबाळकर, अजित शिंदे, अभिजित रवंदे, दिलीप पाटील, शिवाजी पाटील व सागर कचरे यांची निवड करण्यात आली आहे. प्रवक्तापदी पुंडलिक भाऊ जाधव, पैलवान अमृत भोसले, मोहन मालवणकर आणि दीपक रावळ यांची तर सिविक बोर्डात आबा जावळे, पुंडलिक भाऊ जाधव, उदय लोखंडे, आनंदराव निमिष्टे, पंडोपंत लाड, प्रकाश मोरे, प्रकाश मोरबाळे, सुनील शेलार, संजय जाधव, सचिन हळदकर, राजाराम बोंगार्डे व रवींद्र माने यांची निवड करण्यात आली आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 6,000 अधिक कोरोना बाधित रुग्णांना आवाडे समर्थक कपिल शशिकांत शेटके यांनी तत्परतेने मदत व सहकार्य करून अनेकांचे जीव वाचवण्यासाठी फार मोठे योगदान दिले म्हणून त्यांचा हिंदू खाटिक मागासवर्गीय समाज इचलकरंजीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मागासवर्गीय खाटिक समाजाचे अध्यक्ष रमेश इंगवले यांनी आपल्या मनोगतात समाजातील तरुणांनी फक्त प्रसिद्धीच्या मागे न लागता कपिल सारखे कार्य करून समाजातील लोकांच्या अडचणी व मदतीसाठी सरसावले पाहिजे, तरच त्याला समाज कार्य म्हणतात. यावेळी हिंदू काटिक मागासवर्गीय समाजाचे वतीने शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन कपिल शेटके याचा समाजाचे अध्यक्ष रमेश इंगवले, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, ज्येष्ठ सल्लागार शिवाजी भोपळे, सदाशिव ताडे, अशोक पलंगे, दगडू इंगवले, देवानंद जानवेकर, मधुकर जानवेकर, विश्वजीत घोडके यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विजय शेटके यांनी समाजातील प्रत्येक तरुणांनी असा आदर्श घेऊन काम करावे असे आवाहन केले. यावेळी कोरोनावर मात करून आलेले विलासराव इंगोले, सुभाष जोरेकर, सौ रुपाली भोपळे यांनी देखील कपिलचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी जितेंद्र जानवेकर यांनी केले तर आभार देवानंद जानवेकर यांनी मानले. कार्यक्रमास हिंदू खाटीत मागासवर्गीय समाजाचे सर्व संचालक, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.